जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून मुलांचे प्रश्न पेंडिंग होते आणि आने, अनेक मुलांनी कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत पोलीस भरती संदर्भात विचारलेले आहेत काही मिरिट संदर्भात विचारलेले आहेत तर त्याच संदर्भात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो जे काही निवडक कमेंट्स आहेत जे इम्पॉर्टन्स कमेंट आहेत त्यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत तर अशाच पद्धतीने जर तुमचं काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात वेळोवेळी मी कमेंट बॉक्सचे उत्तर हे देतच असतो आणि हो मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल लाईब करायला विसरू नका नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्या कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया महाराष्ट्र पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच आमचा पोलीस भरती ऑनलाईन कोर्स जॉईन करा कोर्सची वैशिष्ट्ये गणिताचे जवळपास सर्व प्रकारचे लेक्चर एक एक चाप्टर वाईज तुम्ही लेक्चर अटेंड करू शकतात त्याच्या व्यतिरिक्त बुद्धिमत्ता चाचणी यांचे पण चाप्टर लेक्चर तुम्ही अटेंड करू शकतात त्याच्यानंतर मराठी व्याकरण या विषयाचे देखील तुम्ही चॅप्टर वाईज लेक्चर अटेंड करू शकतात जनरल नॉलेज या विषयाचे देखील तुम्ही चॅप्टर वाईज लेक्चर अटेंड करू शकतात कोर्सची वैशिष्ट्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान यांचा दररोज व्हिडिओ लेक्चर होणार प्रत्येक शनिवारी आणि रविवारी आठवड्यातून शंभर गुणांचा सराव पेपर होणार आणि पीडीएफ प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार डेली पंचवीस मार्काची ऑनलाईन टेस्ट होणार या संपूर्ण कोर्सची फी आहे दोन हजार रुपये पण वरच्या एकतीस जानेवारीच्या आत ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट मिळणार आहे म्हणजे संपूर्ण कोर्स तुम्हाला फक्त एक हजारमध्ये मिळणार आहे ते पण एकतीस जानेवारीच्या आत तर बघा मित्रांनो अनेकांचा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये आलेला आहे त्या अनुषंगानेच आज आपण व्हिडिओ बनवलेला खास तर बघा पहिलाच प्रश्न असा दिसतोय की पिंपरी चिंचवडची फायनल मिरिट कधी लागेल हा जवळपास भरपूर मुलांचा प्रश्न आहे की सर पिंपरी चिंचवडची फायनल मिरिट कशी लाग कधी लागेल तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपण एक अंदाज सांगतो की पिंपरी चिंचवडची मिरिट एक किंवा दोन दिवसामध्ये लागेल परंतु हे सर्वच सर्व जे काही गव्हर्नमेंटच्या हातात आहे म्हणजे जे काही पोलीस डिपार्टमेंट आहे जी काही तुमची भरती प्रक्रिया राबवली जात आहे त्यांच्या हातावरती आहे सर्वच सर्व त्यांच्या हातामध्ये आणि ही गोष्ट कोणालाच माहित नसते की मेरिट लिस्ट कधीपर्यंत लागेल त्यामुळे आपल्याला फक्त आता एकच काम करावं लागेल वेट आणि वॉच वॉटच बघावे लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाहीये मान्य आहे मला सगळ्याचे पेपर झाले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झाले परंतु बरेचसे मुलांचा एकच प्रश्न निर्माण होतो की सर आता मिरिट लागून जायला पाहिजे हो यस आम्हाला पण तेच वाटतं ते की पिंपरी चिंचवडीची मिरिट लवकरात लवकर लागली पाहिजे म्हणजे मुलांना एक तर कळेल तरी की मुली पुढे प्रॅक्टिस चालू ठेवायची किंवा नाही ठेवायची याबाबत परंतु आता काय करणार ते सगळे कन्फ्यूज करून सोडतायत आणि लवकरात लवकर मिरिट लावण्याचा प्रयत्न करत नाही आहे त्यामुळे प्रॉब्लेम तर होतोच आहे पण मित्रांनो खरी माहिती कोणालाच माहित नसते फक्त आतल्या डिपार्टमेंटमधल्यांना माहीत असते प्रॉब्लेम याच्यामुळे होऊ शकतो की कोणता प्रॉब्लेम येऊ शकतो ते आपण एक अंदाज सांगू शकतो ऍक्च्युली पिंपरी चिंचवडमध्ये पेपर फुटीचा हा जो गैरप्रकार झाला होता त्याच्यामुळे कदाचित तुमची मिरिट लिस्ट ही लांबच चालली आहे बाकी काही इश्यू येणार नाही आहे मिरिट लागणार आपल्याला वेट करावं लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि कधी लागेल हे आम्ही आता सांगू शकत नाही कारण आम्हाला वाटत होतं की दोन दिवसात लागेल तीन दिवसात लागेल पण ते काय होत नाहीये म्हणून तुमच्याशी खोटो बोलून काही उपयोग नाहीये तर खरंच आहे ते आहे मेरिट लागेल तेव्हा सगळ्यांनाच कळेल पण आपल्याला वाट बघण्याशिवाय पर्याय नाहीये आता पुढचा प्रश्न बघूया आपण एम के सी एल मार्फत पोलीस भरती होणार आहे का ओ यस आता जी काय मी तुमचा कालचा व्हिडिओ माझा बघितला असेल किंवा तुम्ही न्यूज मध्ये पण वाचला असेल की आता जी काही वेंडर कंपनी होती जी ओमा ओ एम आर पद्धतीने पोलीस भरतीची एक्झाम कंडक्ट करायची त्याच्याकडून कॉन्ट्रॅक्ट रद्द करून आता जे तीन कंपनी सिलेक्ट केलेल्या आहेत त्या तीन कंपनीपैकी कोणाकडे तरी आपल्या पोलीस भरतीचा लेक्चर एक्झामचं सगळं पॅटर्न ते आता करणार आहेत त्यामुळे आता बघूया आता परत काय आता, आता गव्हर्नमेंट प्रत्येक गव्हर्नमेंटनुसार जी आर चेंज होतो त्याला आपण काहीच करू शकत नाही मित्रांनो जो काय आर आर राबा पाटील साहेबांचा सा जी आर होता दोन हजार अकरामध्ये मध्ये त्या पद्धतीने जर लागू केलं ला तर पोलीस भरतीसाठी खूपच चांगला होईल पारदर्शकता त्यावेळेस होती पण आता लोकांनी अनेक गैरमार्गाने पोलीस भरतीचे पेपर फुटीचे प्रमाण आहे किंवा मार्क वाढवण्याचं प्रमाण आहे त्यामुळे पुढच्या येणाऱ्या भरतीला असा काही प्रॉब्लेम होऊ नये त्यामुळे सरकार पण त्याबाबत दक्षता घेते आता बघूया पुढचं काय होतं आहे ते ओके पुढचा प्रश्न अजून बघूया आपण फायनल नाही लिस्ट तेच पिंपरी चिंचवडचं पोलीस भरतीचं कट ऑफ कधी लागेल कट ऑफ कधी लागेल तेच प्रश्न आहे महत्वाचा आणि सगळ्यांचा एक अजून एक प्रश्न आहे की सर पोलीस भरती कधीपर्यंत होईल बघा मित्रांनो तुम्हाला मी काल एवढं मोठं एक्झाम्पल सांगितलंय की सकाळचा आज व्हिडिओ अपलोड केला होता मी ऍक्च्युली त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्हाला पोलीस भरती होणार आहे ही शंभर टक्के होणार आहे तुम्ही तुमची तयारी ही चालू ठेवा पोलीस भरतीची तयारी चालू ठेवा अभ्यास चालू ठेवा प्रॅक्टिस चालू ठेवा म्हणजे असं नको व्हायला पाहिजे की तुम्ही सगळं बंद करून द्या आणि पोलीस भरती निघण्याची वाट बघा असं नका करू पोलीस भरती निघेल तेव्हा सगळ्यांना कळणारच आहे त्यामुळे तुम्ही आता त्या गोष्टीची वाट नका बघू तुम्ही आता तयारीच करा आणि भरतीमध्ये व्हा आली तेव्हा जेव्हा येईल तेव्हा आता पुढचा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो मुंबईची वेटिंग लिस्ट मध्ये किती मुलं घेतील बघा मुंबईची वेटिंग लिस्ट मुलं ऍक्च्युअली तुम्हाला कळा समजायला म्हणजे काही गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे की वेटिंग लिस्टचे मुलं कशा पद्धतीने घेतले जातात जे सिलेक्शन लिस्ट आहे सिलेक्शन लिस्टमधून कोणाचं डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम झाला कोणावरती केस वगैरे हो का काय असेल कोणाचा मेडिकल इश्यू झाला नंतर कोणाचं तरी ट्रेनिंग नाही केली त्याने कंप्लीट अधूनमधून पळून गेला तर अशा गोष्टीसाठी मुलांना वेटिंगला ठेवलं जातं आणि त्यांच्या जागेवरती वेटिंगवाल्यांना घेतलं जातं आता वेटिंगवाल्यांना किती घेतील काय घेतील हे सर्वच सर्व मुंबई पोलीस डिसाईड करते आपल्यावर तिथे नसतं मित्रांनो त्यामुळे वेटिंगला जर तुम्हाला एक नंबरला दोन नंबरला चान्स दोन नंबरला तीन नंबरपर्यंत असाल, जा असाल तर तुमचे चान्सेस हे वेटिंगमध्ये घेण्याची जास्त असतात परंतु तुम्ही जर जास्त खाली असणार तर ते चान्सेस कमी असतात त्यामुळे तुम्ही जर वेटिंगला असाल तर येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करा पुढच्या वेळेस चार मार्क घेऊन एक्स्ट्रा मार्कमध्ये राहा वेटिंगला राहू नका मी एवढंच सांगेल आणि शक्यतो जर एक नंबर दोन नंबरला वेटिंगला असेल तर तुम्हाला घेऊ शकतात आता पुढे बघूया कोणता प्रश्न ते बस पिंपरी चिंचवडचं चालू आहे आणि वेटिंगचं चालू आहे सर मुंबईचं मुंबई पोलीसचं मेडिकल केव्हा होणार आहे अनिल सिवारकर यांचा प्रश्न आहे मुंबईचं मेडिकल कधी होणार आहे तर बघा मित्रांनो तेच सांगितलं तुम्हाला मी मुंबईचं मेडिकल आता मेरिट लिस्ट लागली फायनल सिलेक्शन लिस्ट लागली आता तुम्हाला मेडिकलचा कॉल येणार आहे एक तर तुम्हाला मॅसेज येईल किंवा कॉल येईल किंवा डायरेक्ट लिस्ट लागेल मेडिकलसाठी त्यावेळेस तुम्हाला जाऊन मेडिकल करायचं आहे पण मेडिकल कधी लागेल हे नाही सांगू शकत कोणीच नाही सांगू शकत मीच काय मित्रांनो कोणीच नाही सांगू शकत जी आहे ती आहे परिस्थिती आहे हे मेडिकलसाठी तुम्हाला डायरेक्ट ऑफिस ऑफिसियलच वेबसाईटवरच तुम्हाला काय ती सूचना मिळत राहणार आहे पण आपण फक्त एक अंदाज सांगू शकतो की एवढ्या दिवसात बोलवणार तेवढ्या दिवसात बोलवणार आपल्याला या ठिकाणी तुमचं जर सिलेक्शन झालं आहे तर तुम्हाला वेट करण्याशिवाय पर्याय नाही आहे जेव्हा ते तुम्हाला मेडिकलला बोलवतील तेव्हा तुम्ही जाणार आणि जेव्हा ते मेडिकलची लिस्ट लागेल तेव्हा मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईल ओके मित्रांनो आता नेक्स्ट प्रश्न ने घेऊया आपण आ... हां तोच एक प्रश्न आहे परत की वेटिंग लिस्टचं काय होणार आहे तर मी परत ते एकदा तेच सांगेल की वेटिंग लिस्ट वाल्यांना जर तुमचा एक नंबर दोन नंबर चार नंबर पर्यंत जरी नंबर असेल मुंबईला तर तुम्हाला घेण्याची दाट शक्यता आहे जर तुम्हाला त्याच्यापेक्षा खाली नंबर असेल तर कमी शक्यता आहे वेटिंगवाल्यांना कसं घेतं काय घेतं या संदर्भात मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे काळजी करू नका जर तुमचं याद कदाचित वेटिंगवाल्यांमध्ये पण काम होऊ शकतो नाहीतर तुम्ही येणाऱ्या पोलीस भरतीच्या हमकास तयारी करा मी एवढंच तुम्हाला सांगू शकतो बाकी एम एस एफ भरतीबद्दल तर मग अशी सांगितलं ओके okay, अशा पद्धतीने मित्रांनो हे काही जे इम्पॉर्टन्स कमेंट्स होते त्याच्या संदर्भात मी उत्तर दिलेलं आहे आणि जर तुमचा काही प्रश्न असतील क कमेंट बॉक्स संदर्भात तर नक्कीच मला मॅसेज करा माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमचं काही पोलीस भरती संदर्भात प्रश्न असतील त्याचं उत्तर मी नक्कीच देईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये शेअर नक्कीच करा चला तर मित्रांनो मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय